राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात आता शिंदेगड मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं आहे. आपल्या सोबत आहे शिंदेगडचा प्रवक्ता शीतल म्हात्रे. त्यांची भूमिका नेमकी काय आहे आपण जाणून घेणार आहोत. राहुल गांधींनी सावरकरांविरोधात वक्तव्य केलं होतं, काय तुमची भूमिका मांडणार आहे याबद्दल? ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे आणि या शिवसेनेतर्फे आम्ही राहुल गांधींचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पप्पूचा दोघांचाही आम्ही निषेध करतो आहोत. कारण हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडलेले आहेत. तुम्ही इथे येऊन गोमूत्राने शिंपडून जिथे आज आम्ही उभे आहोत, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आम्ही उपस्थित आहोत, इथे तुम्ही गोमूत्र शिंपडून हे स्वच्छ केलं होतं, पवित्र केलं होतं असा तुमचा दावा होता. आमचं आता म्हणणं आहे, ज्यांनी जाऊन मिठी मारली आहे ना त्या राहुल गांधीला, त्याला गोमूत्राने आंघोळ घाला आणि त्याला स्वच्छ करा. त्यांच्या डोक्यात जी कोळिष्टकं जमलेली आहेत ना ती तुम्ही नाहीशी करा. कारण जर हिंमत असेल तर खुर्चीसाठी जे तुम्ही अभद्र आघाडी केली ती तोडा आणि परत एकदा ज्या पद्धतीने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवाजी पार्कवर मणिशंकर अय्यरला जोडे मारले होते त्याच पद्धतीने तीच हिंमत दाखवून तुम्ही परत एकदा शिवाजी पार्कवर उतरा आणि राहुल गांधीला जोडे मारायची हिंमत दाखवा. नक्कीच आजच सावरकर आठवले का असं देखील विरोधक बोलताना दिसत आहेत, त्यावर काय मत मांडणार? आम्ही सावरकर विसरलोच नव्हतो, त्याच्यामुळे आठवण्याचा संबंधच नाही. विसरलात तुम्ही, आठवण्याची गरज तुम्हाला आहे. त्याच्यामुळे समस्त महिला आघाडीतर्फे आम्ही राहुल गांधी यांना सावरकरांचं संपूर्ण साहित्य पाठवणार आहोत. कारण त्यांचा अभ्यास हा परदेशी झाल्यामुळे त्यांना सावरकर कळलेच नाही आहेत आणि ते कळण्यासाठी आम्ही महिला आघाडीतर्फे त्यांना पुस्तकं पाठवणार आहोत की जे वाचून कदाचित त्यांच्या डोक्यात जो अंधार झालेला आहे तो प्रकाश पडेल. नक्कीच सावरकर स्मारकापासून हे जोडे मारो आंदोलन सुरू झालं आणि यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत येऊन थांबलेलं आहे, कशाप्रकारे या सगळ्याकडे पाहतात काय? आज संपूर्ण बाळासाहेबांच्या शिवसेनेचे महिला आघाडी ते उपस्थित आहेत. आमचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आज जोडेमारा आंदोलन आम्ही घेतलेलं आणि हा संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे होतं आणि नक्कीच प्रत्येक हिंदू जो स्वतःला हिंदू समजतो त्या प्रत्येकाच्या मनात चीड आहे. सावरकर आमचे दैवत आहेत आणि सावरकरांबद्दल एकही उणा शब्द महाराष्ट्रात येऊन जर कोणी बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे, कशा प्रकारे ते आंदोलन करत आहे राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांविरोधात वक्तव्यावर. कॅमेरामॅन सुनील पवारसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.